नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न जागेसाठी जी काही भरती प्रक्रिया पार पडत आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जॉईनिंग्स लेटरसुद्धा आलेले आहेत आणि काही विद्यार्थी जॉईनसुद्धा झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी चौदाशे सत्तावन्नची जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यावरती आता मॅटमध्ये परत एकदा स्टे देण्यात आलेला आहे बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून ते तुम्ही पाहिलेलेच असेल की नोटिफिकेशन बऱ्याचशा टेलिग्रामवरती देण्यात सुद्धा आलेला आहे काय कारण आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी काही रिक्रुटमेंट प्रोसेसची जाहिरात होती त्यामध्ये ट्वेल्थ प्लस जो काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे ट्वेल्थ प्लस डिग्री तसंच जे कॅंडिडेट डिप्लोमा प्लस डिग्री आहे किंवा ज्यांचं ट्वेल्थ प्लस डिप्लोमा प्लस डिग्री आहे असे जो काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि जो काही स्टे देण्यात आलेला आहे तो हाच याच कारणामुळे काय देण्यात आलेला आहे स्टे देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तुमची जी काही जॉईनिंग होत आहे त्यावरती स्टे आलेला आहे तुमच्या ज्या जॉईनिंग होत आहे त्या बावीस फेब्रुवारीपर्यंत या भरती प्रक्रियेवरती स्टे देण्यात आलेला आहे बावीस फेब्रुवारीपर्यंत कुठलीही तुमची जॉईनिंग होणार नाही कुठल्याही पोस्टचे या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग लेटरसुद्धा येणार नाही ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा ही, so, ही बातमी या ठिकाणी अपडेट जी आहे ती आलेली आहे दुसरी जी अपडेट आहे ती विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी परिपत्रक क्रमांक एकशे बासष्ट आहे नऊ दोन दोन हजार चोवीस रोजीची बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की ब सर शिल्पनिर्देशक इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन या पदाची तात्पुरती निवड सूची कधी डिस्प्ले होईल प्रोविजनल सलेक्श सलेक्शन लिस्ट कधी येईल तर विद्यार्थी फायनली जी लिस्ट आहे ती थी या ठिकाणी आलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल त्या संदर्भातचा शेड्यूल जो आहे तो स्वतंत्र या ठिकाणी डी टीकडून अपडेट केलं जाईल परंतु जे म न ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आता पहा प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती सदर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अंतिम करून शिल्प निर्देशक इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन पदाची अकरा उमेदवारांची तात्पुरती निवड सूची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या संदर्भात पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या संदर्भात पहा दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी काय करायचं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात देखील या ठिकाणी अपडेट आहे बारा तारखेला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळी ठीक अकरा वाजता तुम्हाला कुठे हजर राहायचं आहे तर मुलुंडची जी काही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस तुमच्यासोबत जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्यांचं बंच करायचं आहे आणि त्यासोबत झ जा, साक्षांती झरॉक्स म्हणजेच काय तर प्रिंट आऊट करून सुद्धा बंच तुमच्यासोबत तीन आ, संच करायचं आहे तीन संच तुमच्यासोबत असायला हवं आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोच्या तीन प्रती सह तुम्हाला वेळेवर हजर राहायचं आहे ठीक अकरा वाजता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मुळुंडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरती ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहते वेळी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे याची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि कोणते कोणते डॉक्युमेंट अनिवार्य आहे किंवा तुमचं जे काही नाव आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का चेक करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो पहा ठिकाणी इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशनचे जे काही अकरा कॅंडिडेट आहेत त्यांचे नाव या ठिकाणी आहे ओके सो या ठिकाणी तुमचे नाव पाहू शकता कॅटेगरी आहे पॅरल ऑदर रिझर्वेशन तसंच कॅन्डिडेटनी मिळवलेले मार्क्स जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तुमचं सलेक्शन रिमार्क जो आहे तो कशामधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे सो हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर विद्यार्थी डॉक्युमेंट जे आहे ते पहा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट असो तसंच वयाचा पुरावा आहे शैक्षणिक क्रायटेरिया जो काही एज्युकेशनल क्रॉ क्वालिफिकेशनचे जे काही प्रमाणपत्र सर्टिफिकेट आहेत ते सर्व तसंच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी आहे तसंच कास्ट सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल तसंच दिव्यांग प्रमाणपत्र अनाथ प्रमाणपत्र खेळाडू माजी सैनिक आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे पदवी पदवीधारक पदविकाधारक अंशकालीन उमेदवार असतील इत्यादी तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व ज्या विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट आहेत ओके सो वि त्यांनी काय करायचं आहे हे बंच तयार करायचं आहे तीन बंच सोबत घेऊन जायचं आहे तीन कलर पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे त्यांचं काय करायचं आहे नावात बदल केलेल्याबाबतचे अधिसूचित केलेले राजपत्र देखील तुम्हाला सादर करावेचं आहे जे विद्यार्थी किंवा ज्या महिला कॅन्डिडेट आहेत विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्नानंतर नावात बदल झाल्याबाबतचे अधिसूचित राजपत्र तसेच पुरुष महिला आ, पुरुष किंवा महिला उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही कारणासोबत नावात बदल झालेला असेल तर अधिसूचित केलेलं राजपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावायचं आहे ठीक आहे सोबत जाताना ओळखपत्रसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे ओळखपत्रामध्ये तुमचं पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र असो ड्रायविंग लायसन्स असो इत्यापैकी कोणतं तरी एक असेल तरी तुम्हाला चालेल ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो सर्व उमेदवारांकरिता हे आवश्यक आहे ठीक आहे सो ही यादी आहे तुम्हाला या प्रकारे तुमचं जे काही डॉक्युमेंट आहेत ते सोबत घेऊन जायचं आहे आता हा लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र पहा विद्यार्थी अशा प्रकारचा फॉर्मेट आहे हा फॉर्मेट तुम्हाला भरून द्यावचा द्यावयाचा आहे ठीक आहे सो हा फॉर्मॅट आहे ठीक आहे नंतर आहे प्रेफरन्स ठीक आहे एकापेक्षा जास्त पदांचं तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश असेल तर उमेदवारांचा पदांचा पसंतीक्रम तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे तुमचं नाव तुमचा पत्ता तसंच तुमच्या नावा तुम्हाला कोणतं कोणत्या नावात नावा, सिलेक्शन झालेलं आहे कोणत्या पोस्टकरिता तसंच तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी देण्यात द्यायचं आहे ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती भरून द्यायची आहे यामध्ये कुठल्याही चेंजेस पुन्हा तुम्हाला करता येणार नाही सो अशा प्रकारची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तुर्तास बावीस फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही पोस्टचे तुम्हाला जॉईनिंग तुम्हाला भेटणार नाही भरती प्रक्रियेवरती स्टे देण्यात आलेलं आहे ठीक आहे सो अशी अपडेट आलेली होती जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद